तळगावमध्ये महाविकासआघाडी धरणे आंदोलन झालं होतं. त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून सरकारला लक्ष केलं. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. काय काय आंदोलन होतं हेच माहीत नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी कोणत्या कोणत्या मागण्या केल्या. आता खरं म्हणजे मागणी करण्यासारखं काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आज अशी परिस्थिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातली आमची भगिनी महायुतीच्या घेतलेल्या निर्णयाच्या शिंदे साहेबांचं कौतुक करताय. एकही महिला भगिनी त्यांच्या पाठीमागे उभी राहायला तयार नाही. त्याच्यामुळे आपलं अस्तित्व कुठेतरी टिकावं हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे काही लोक अशा पद्धतीचं नौटंकी आंदोलन करतायत, त्याला भीक घालणं मला वाटतं काही उचित होणार. दादा, या आंदोलनामध्ये आपल्या भगिनी ज्या आहेत वैशाली सूर्यवंशी या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की वरतून मला विधानसभेचे आदेश दिलेले आहेत, यंदाची विधानसभेची लढत भाऊ विरुद्ध बहीण अशीच होईल असं म्हटलं. त्यांनी एक भगिनी तिकडे असली तरी हरकत नाही, पण लाखो भगिनी ह्या आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे एक भगिनीमुळे काही फरक पडत नाही. भाऊ आणि बहिणीचंच लढत होणार आहे, तिसऱ्यामध्ये कुठेच लढत होणार नाही असं त्यांनी दाव्यानं सांगितलंय. आणि महाविकास आघाडीची उमेदवार मीच असणार. अतिशय चांगलं आहे, ती भगिनी जर का मला तिच्या बरोबर कॉम्पिटेटर समजत असेल किंवा आमच्यातच दोघात लढाई आहे असं जर का ती समजत असेल तर हा याचा अर्थ तुम्हीच काढा की तिला फक्त माझाच धाक वाटतोय, विरोधकांचा नाही. दादा, एक एकाशी चर्चा सुरू झाली की अमोल शिंदेना भाजपकडून तिकीट जाहीर झालेलं आहे, कन्फर्म झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला तिकीट कापलं जाईल महायुतीमध्ये विधानसभेचं. त्याच्यामुळे तुम्ही वेगळी वाट निवडण्याची चर्चा सुरू आहे, तुम्ही महाविकास आघाडीकडे परत जाणार असं बोललं जात आहे. या चोराच्या उलट्या बोंबा आहे, जिथे महायुतीचा आमदार आहे त्याचं तिकीट कापून महायुतीतल्या एखादा कायमस्वरूपी अशा पद्धतीचं पक्षाची कहाणी करणारा अपक्ष उमेदवारी करणारा त्याला उमेदवारी देणं हे इतकं साधं सोपं आहे का? त्याच्यामुळे काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवायच्या आणि अशा पद्धतीच्या टीकाटिपण्या करायच्या, खरं म्हणजे अशा लोकांवर मी बोलणं पण उचित नाही. पण आता तुम्ही आणता मधून काढून काहीतरी त्याच्यामुळे ते बोलावं. महायुतीसोबतच राहणार आपा तुम्ही? मग कोणासोबत जाऊ? मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महोदय यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा आमदार आहे आणि भविष्यातला देखील उमेदवार राहणार. यात नुसता उमेदवार नाही तर मी हजारोच्या मताधिक्याने निवडून मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा आहे मोठ्या प्रमाणात पाचोरा बळगावमध्ये अमोल शिंदे तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे आणि भाजप वर्सेस शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत असू शकते. भाजप विरुद्ध शिवसेना नाही, अपक्ष विरुद्ध शिवसेना असेल. भाजप जो प्रामाणिक आहे पक्ष, पक्षाचे कार्यकर्ते, ते 1001% हे शिवसेनेचा मी उमेदवार किशोरप्पा सोबत आहे. अमोल शिंदे हा अपक्ष उमेदवार राहील, त्यांनी मागेही सांगितलं, मागेही तो उभा होता. एकदाने त्याची हौस फिटली नाही, आता पुन्हा हौस एकदा फिरून दिली. चालेल, थँक्यू.